रस्ता वाहतुकीला अडचण ठरणारी सेवन हिल, शिवाजीनगर आणि प्रियदर्शनी नगर भागातील अतिक्रमण महापालिकेच्या वतीनं काढण्यात आली. वाढत्या लोकसंख्येपाठोपाठ शहरात वाहनांची संख्या वाढत असल्यानं शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. यातच शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे रस्ते वाहतुकीला अडचण होत आहे. रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याच्या उद्देशानं महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीनं शहरात धडक मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या पथकानं शहरातील सेवन हिल, शिवाजीनगर, प्रियदर्शनी नगर आणि सह्याद्री हिल परिसरातील मुख्य रस्त्यांवरील बाधित अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्यानं हटवण्यात आली. यामध्ये रस्त्यांवर उभारण्यात आलेले ओटे आणि अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं. सह्याद्री हिल्स परिसरात अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले 30 दुकानांचे शेड हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी CM अभंग, इमारत निरीक्षक सारंग विधाते यांच्यासह अतिक्रमण हटाव विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने राजनगर आणि मधुबन कॉलनी परिसरात स्थानिक रहिवाशांच्या वतीनं सफाई मोहीम राबवण्यात आली. यामध्ये शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते. शहर कचरा मुक्त करण्याच्या उद्देशानं महापालिकेच्या वतीनं नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी जनजागृती करण्यात आली. त्यानुसार शहरातील शहानूरवाडी परिसरातील राजनगर आणि मधुबन कॉलनीतील स्थानिक नागरिकांच्या वतीनं परिसर कचरा मुक्त करण्यासाठी सफाई मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत परिसरातील कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. सफाई मोहीम यशस्वी करण्यासाठी रामनगर आणि मधुबन कॉलनीतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होत परिसर कचरा मुक्त करण्यासाठी परिश्रम घेतले. स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने राबवण्यात आलेल्या सफाई मोहिमेविषयी MCNशी बोलताना अधिक माहिती दिली. या आठवड्यापासून प्रत्येक रविवारी स्वच्छता अभियान हा कार्यक्रम ठेवणार आहे. यात CRT टीम आणि सगळे नागरिक तसेच लहान मुलांचा सहभाग असून प्रत्येक रविवारी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. याला सगळ्यांचं सहकार्य लाभेलच आणि स्वच्छता अभियान जे सरकारने चालू केलं आहे त्यात आमचं मुख्य योगदान असून आपला वॉर्ड स्वच्छ व सुंदर राहावा याकरता मॅडमचं सहकार्य आम्हाला कायम राहणार आहे आणि ही मोहीम अशीच पुढे कायमस्वरूपी चालू ठेवण्यात येणार आहे. स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील इतर भागातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन स्वच्छता अभियान राबवल्यास संपूर्ण शहर कचरामुक्त होण्यास मदत होईल.